नमस्कार, मी संतोष मिसा, दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. बोलरीची दुचाकीला धडक, मजुरीसाठी निघालेला तरुण जागीच ठार. शाळकरी मुलीचा मोटार सायकलवर पाठलाग करून विनयभंग केल्याप्रकरणी एका विरुद्ध गुन्हा दाखल. उत्सव देण्याच्या कारणावरून नवऱ्याला पळवून नेल्याची पत्नीची फिर्याद दाखल. तात्पुरत्या परवानगीने बिल्डिंग मटेरियल पुरवठा सुरू करा, महसूल प्रशासनाविरोधात आरपीआयचा फंडरी हरगिणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी. पंढरी ठाकरे समर्थकांची शहर पोलीस ठाण्यात धाव. आणि अशी ही विठ्ठल भक्ती, आजीबाईने काबाड कष्ट करून विठ्ठल चरणी केली, लाखो रुपयांची देणगी अर्पण. आता पाहूयात सविस्तर बातमीपत्र. दुचाकीवरून मजुरीसाठी निघालेल्या दोघांना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या बोलेरो गाडीने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला आहे, तर दुसरा गंभीर जखमी झाला असून चंद्रकांत श्रीकांत जाधव, वय वर्ष 28, राहणार भिलवडी स्टेशन, तालुका पलूस, जिल्हा सांगली, असे अपघातात मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे. हा अपघात 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 7:45 वाजण्याच्या सुमारास काळूबाळूवाडी तालुका सांगोला येथे घडला. अपघातानंतर बोलेरो चालक पळून गेला. या प्रकरणी जालिंदर विश्वास जाधव, राहणार भिलवडी स्टेशन, तालुका पलूस, यांनी अज्ञात बोलेरो चालकाविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी अधिक माहिती अशी की भिलवडी स्टेशन तालुका पलूस येथील चंद्रकांत श्रीकांत जाधव हा मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. 23 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास चंद्रकांत हा भिलवडीवरून त्याची सासरवाडी बुधगाव तालुका मिरज येथे गेला होता. 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 5 सुमारास चंद्रकांत श्रीकांत जाधव व त्याचा मेहुणा बाबुल रूपसेन गोसावी, राहणार बुधगाव, तालुका मिरज, जिल्हा सांगली, असे दोघेजण चंद्रकांत जाधव याचे MH 10 DX 8052 या मोटारसायकलवरून मजुरीकरिता सांगोला येथे गेले होते. दरम्यान मिरज ते सांगोला रोडवरील हॉटेल सह्याद्रीसमोर काळूबाळूवाडी तालुका सांगोला येथे पाठीमागून येणाऱ्या बोलेरो गाडीवरील अज्ञात चालकाने गाडी भरधाव वेगात चालवून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चंद्रकांत जाधव यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातामध्ये चंद्रकांत जाधव यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तो जागीच मयत झाला, तर बाबुल गोसावी याच्या डोक्याला मार लागला असून या अपघातामध्ये मोटारसायकलचे अंदाजे 5,000 रुपयांचे नुकसान झाले आहे. अपघातानंतर बोलेरो चालक पळून गेला आहे. शहर परिसरातील एका 13 वर्षीय शाळकरी मुलीचा मोटार सायकलवर पाठला करून तू मला आवडतेस असे मला चिठ्ठी देऊन तिचा विनयभंग केल्याप्रकरणी सचिन संगमेश्वर मस्के, राहणार डोंगरगाव, याच्या विरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की यातील 13 वर्षीय पीडित मुलगी ही दिनांक 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 मंगळवेढा शहरात शाळेला जात असताना आरोपी सचिन मस्के यांनी त्याचे मोटारसायकलवरून पाठलाग केला. तसेच सायंकाळी 4:15 शाळा सुटल्यानंतरही आरोपीने पुन्हा पाठलाग करून ही चिठ्ठी घे, तू मला आवडतेस असे म्हणून पीडितेची इच्छा नसतानाही तिच्या इच्छेविरुद्ध पाठलाग करून तिचा विनयभंग केला असल्याचे पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेचे वृत्त समजता तत्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल बामणे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेमागची कारणमीमांसा जाणून घेतली आहे. ऊस तोडणीसाठी घेतलेली उचल दे म्हणून नवऱ्याला पळवून नेल्याची फिर्याद पत्नीने मोहोळ पोलिसात दाखल केली आहे. कोळेगाव तालुका मोहोळ येथील ब्राह्मण यांच्या शेतात ऊस तोडणीचे काम सुरू आहे. तेथे ऊस तोडणी करणारी संगीता भारत पवार हिचा नवरा भारत फुलाब पवार, वय वर्ष 28, राहणार तालखेड, जामगा तांडा, याला त्याच्या गावातील मोहन मारुती पुरी, प्रशांत मोहन पुरी, प्रकाश विठ्ठल चव्हाण, सर्वजण राहणार तालखेड, जगनताळा, तालुका माजलगाव, जिल्हा बीड, यांनी तू हुतात्मा साखर कारखाना वाळवा, जिल्हा सांगली, या कारखान्याची उचल घेतलेली पैसे का देत नाही, या कारणाने सौ संगीता हिच्या नवऱ्यास दिनांक 6 फेब्रुवारी रोजी ऊस तोडीचे काम सुरू असताना पळवून नेले असल्याची मिसिंग दाखल करण्यात आली होती. आजपर्यंत तो मिळून न आल्याने आरोपी यांनी फिर्यादीच्या नवऱ्याला पळवून नेऊन अज्ञात ठिकाणी ठेवले असल्याची फिर्याद मोहोळ पोलिसात सौ संगीता पवार यांनी दाखल केली आहे. पंढरपूर तालुक्यातील खडी, मुरुम, वाळू तसेच क्रश आदी बिल्डिंग मटेरियल साहित्य मिळत नसल्याने अनेक शासकीय योजना रखडल्या आहेत. अनुसूचित जाती वर्गातील नागरिकांच्या घरकुल योजनांची कामे सुद्धा बंद पडली आहेत. तसेच कामगारांना काम मिळत नसल्याने या मटेरियलला तात्पुरती परवानगी द्यावी अशी मागणी रिपाईच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवक आघाडी
प्रदेश संघटक दीपक चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर तहसील समोर हलगीनाद आंदोलन करून निदर्शने करण्यात आली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र मुरुम खडी वाळू मिळत असल्याने सर्वत्र कामे सुरू असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र पंढरपूर शहर आणि तालुक्यातील खडी क्रशर बंद असल्याने खडी मुरुम वाळू आदी बिल्डिंग मटेरियलचे साहित्य मिळत नसल्याने अनेक शासकीय योजना तसेच अनुसूचित जाती जमातीच्या नागरिकांच्या घरकुलाची कामे रखडली आहेत. याचबरोबर अनेक कामगार काम नसल्याने संकटात सापडले आहेत. यासाठी रिपाईच्या वतीने पंढरपूर तहसील समोर हलगीनाद आंदोलन छेडण्यात आले. या साहित्याच्या उत्खननास तात्पुरत्या स्वरूपात परवानगी द्यावी, याबरोबर अनुसूचित जाती घटकातील नागरिकांना 5 ब्रास वाळू मोफत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. सदर मागणीची दखल न घेतल्या जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा दीपक चंदनशिवे यांनी दिला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत भाजपचे वरिष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्र दौऱ्यात अपशब्द वापरले होते, शिवराळ भाषेचा प्रयोग केला होता. त्यामुळे अमित शहा यांच्यावर भारतीय दंडविधान कलम 153(a), 499, 500, 506 नुसार गुन्हा दाखल करावा अशी मागणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांच्याकडे निवेदन देत ठाकरे समर्थकांनी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यातील कोल्हापूर दौऱ्यात अहंभाव दाखवित उद्धव ठाकरे यांच्याबाबत टीका टिप्पणी केली होती. राज्यातील सत्तांतर सर्व काही आपणच घडून आणल्याची कबुलीही दिली होती. ही कबुली देताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. याची गंभीर दखल घेत उद्धव ठाकरे गटाकडून पंढरपूरमधील शिवसैनिकांनी आक्रम होत गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध नोंदवला आहे. अमित शहा यांच्या अशा वक्तव्यामुळे राज्यात आणि देशात शांततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यांच्या वक्तव्यामुळे शिवसैनिकांच्या भावनेला व श्रद्धेला हानी पोचली असल्याची निवेदनात माहिती दिली आहे. हे निवेदन देताना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे, उपजिल्हा प्रमुख सुधीर अभंगराव, तालुका प्रमुख संजय घोडके, शहर प्रमुख रवी मुळे, पंढरपूर शहर समन्वय प्रमुख माऊली अस्तेकर, युवासेना प्रमुख श्रीनिवास उपळकर, शहर उपप्रमुख तानाजी मोरे, दिगंबर सावंतराव, विनय वनारे, अविनाश वाळके, बाबा अभंगराव, विशाल डोंगरे, प्रदीप बडवे, पिंटू गायकवाड, युवासेना उपजिल्हा प्रमुख अक्षय माने आदी उपस्थित होते. श्री विठ्ठल हे वारकऱ्यांचे आराध्य दैवत आहे. लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी तीर्थक्षेत्र पंढरपूरला जात असतात. पांडुरंगाचं दर्शन घेऊन शक्य असेल तेवढी देणगी विठुरायाच्या चरणी अर्पण करत असतात. शिवणे तालुका सांगोला येथील फुलाबाई विष्णू चव्हाण या आजीबाईने कावड कष्ट करून तब्बल 1,11,111 रुपयांची देणगी विठुरायाच्या चरणी अर्पण केली आहे. विशेष म्हणजे या दानशूर आजीबाईने कोणाची मदत न घेता स्वतःच्या कष्टाने केलेल्या कमाईतून ही देणगी विठुरायाच्या चरणी अर्पण केली आहे. शिवणे तालुका सांगोला येथील फुलाबाई विष्णू चव्हाण यांची विठुरायावर अपार श्रद्धा आहे. त्यांना अनेक वर्षांपासून विठ्ठलाला देणगी देण्याची इच्छा होती. तसा मनोदही त्यांनी आपल्या मुलांजवळ बोलूनही दाखवला होता. आपण देणगीसाठी कोणाकडे पैसे मागणार नाही असेही त्यांनी सांगितले होते. फुलाबाई चव्हाण यांनी त्यासाठी 5 वर्षे खूप कष्ट केले. शेळ्या मेंढ्या राखल्या. त्यानंतर त्यांनी त्या शेळ्या विकून 1.5 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने विकून विठुराया चरणी 1,11,111 रुपयांची देणगी अर्पण केली आहे. दानशूर फुलाबाई चव्हाण यांची सर्व स्तरातून कौतुक होत आहे. फुलाबाई चव्हाण यांनी गेल्या 5 वर्षात रानामाळात शेळ्या मेंढ्या राखून पै जमा केले. देणगीसाठी चक्क आजीने 1.5 तोळे सोन्याचे दागिनेही मोडले. 80,000 रुपयांचे दागिने आणि जवळचे 31,000 रुपये असे एकूण 1,11,111 रुपयांची देणगी त्यांनी विठुरायाच्या चरणी अर्पण केली आहे. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासह. नमस्कार.